मी डॉक्टर मोहन राऊत। मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे। असं म्हटलं जातं की स्त्री ही क्षणभराची पत्नी आणि अनंतकाळची माता असते। घरात येणाऱ्या चिमुकल्या पावलांनी फक्त आई वडिलांचंच आयुष्य बदलत नाही तर कुटुंब, इतर नातेवाईक, मित्रमंडळी या सर्वांच्या आनंदातही भर पडत असते। आणि म्हणूनच गर्भावस्था हा स्त्रीच्या आयुष्यातील एक मोलाचा कालावधी आहे। जर स्त्रीने आपल्या गर्भावस्थेत स्वतःची काळजी व्यवस्थित घेतली तर मातृत्वाचं तिचं स्वप्न उत्तमरित्या साकार व्हायला काही प्रॉब्लेम येत नाही। परंतु सर्व स्त्रिया एवढ्या नशीबवान नसतात। काही दुर्दैवी स्त्रियांमध्ये गर्भावस्थेत गुंतागुंत निर्माण होते आणि त्यामुळे गर्भपातही होऊ शकतात, आणि कधीकधी तर हे गर्भपात वारंवार होतात आणि मग स्त्रीच्या दुःखाला पारावर राहत नाही। या पार्श्वभूमीवर आम्ही आजपासून एक व्हिडिओ मालिका सुरू करत आहोत आणि या मालिकेचं नाव आहे गर्भपातापासून मातृत्वापर्यंत एक यशस्वी प्रवास। यामध्ये आम्ही 10 व्हिडिओज सादर करणार आहोत। या व्हिडिओजमध्ये गर्भावस्थेशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे। त्यामध्ये गर्भावस्थेचे वेगवेगळे टप्पे, वारंवार होणारे गर्भपात, त्यांची कारणं, त्याचा इलाज, इम्युन सिस्टीम दॅट रोगप्रतिकार शक्ती आणि गर्भपात यांचा संबंध, अनाकलनीय गर्भपात म्हणजे अनएक्सप्लेन मिसकॅरेजेस, या सर्व बाबींविषयी या व्हिडिओजमध्ये चर्चा होणार आहे। डॉक्टर मुग्धा राऊत आणि मी डॉक्टर मोहन राऊत आम्ही या कार्यक्रमात सहभागी असू। आम्ही दोघेही स्त्रीरोग तज्ज्ञ आहोत। मुंबईला सांताक्रूज येथे आमचं एक विशेष केंद्र आहे, डॉक्टर राऊत सेंटर फॉर रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी। ज्या स्त्रियांना वारंवार गर्भपात होतात किंवा टेस्ट्यूब बेबी ट्रीटमेंटमध्ये वारंवार अपयश येतं अशा स्त्रियांचा इलाज आम्ही या सेंटरमध्ये करतो। तर आता आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया। आजचा विषय अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे गर्भावस्था निसर्गाचा एक चमत्कार। नाव ऐकून तुम्ही थोडं दचकला असाल। तुम्ही म्हणाल गर्भावस्था, प्रेग्नन्सी ही इतकी सामान्य गोष्ट आहे, कितीतरी स्त्रिया गरोदर राहतात, त्याच्यामध्ये कसला आलाय चमत्कार? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, कारण प्रेग्नन्सी एवढी कॉमन गोष्ट आहे की आपण त्याविषयी अधिक विचारच करत नाही। पण ही प्रेग्नन्सी नॉर्मल राहण्यासाठी निसर्गाला काय काय करायला लागतं हे जर आपल्या लक्षात आलं तर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल। आपल्या शरीराची एक प्रतिकार शक्ती असते किंवा प्रतिकार क्षमता असते, ज्याला इम्युनिटी म्हणतात किंवा इम्युन सिस्टीम म्हणतात। या इम्युनिटीचं काम काय असतं? तर आपल्या शरीरात जर काही बाहेरून आलं जे आपल्या शरीरापेक्षा वेगळं आहे आणि ज्याच्यापासून आपल्याला धोका आहे, तर ही इम्युन सिस्टीम किंवा इम्युनिटी आपलं त्याच्यापासून संरक्षण करते। उदाहरणार्थ काही जीवजंतू, बॅक्टेरिया, व्हायरसेस किंवा जर आपल्या शरीरात आले, किंवा काही घातक रसायनं म्हणजे हार्मफुल केमिकल्स आले, तर ही इम्युन सिस्टीम लगेचच त्याच्या विरुद्ध एक प्रकारची रिॲक्शन तयार करते, त्याला डिस्ट्रॉय करते, त्याचा नाश करते किंवा त्याला रिजेक्ट करते आणि त्यामुळे आपलं प्रोटेक्शन होतं। ओके, आता या संदर्भात जर आपण प्रेग्नन्सीचा विचार केला, गर्भाचा विचार केला, तर गर्भ हा 50% आईकडून आहे, 50% वडिलांकडून आहे। आता जो हिस्सा वडिलांकडून येतो तो आईच्या शरीराला पूर्ण वेगळा आहे, म्हणजे गर्भ जो आहे हा 50% आईपासून वेगळा आहे। मग जर लॉजिकली विचार केला तर गर्भाच्या विरुद्ध पण रिॲक्शन व्हायला पाहिजे, कारण गर्भ वेगळा आहे। पण नॉर्मली तसं होत नाही, कारण गर्भाला गर्भाशयात आईच्या शरीरात एक विशेष प्रोटेक्शन असतं आणि ज्यामुळे गर्भ विनासायास काहीही प्रॉब्लेम न होता वाढतं। आणि शास्त्रीय भाषेत याला गर्भावस्थेचा विरोधाभास म्हणजे पॅराडॉक्स ऑफ प्रेग्नन्सी असं म्हटलं जातं। आणि हे हा पॅराडॉक्स ऑफ प्रेग्नन्सी हा निसर्गाचा एक मोठा चमत्कार आहे। पण निसर्गालाही काही मर्यादा आहेत। हा चमत्कार नेहमीच यशस्वी होईल असं नाही, आणि जेव्हा तो होत नाही त्यावेळी मग आपण पाहतो वारंवार होणारी गर्भपात, वंध्यत्व किंवा IVF टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंटमध्ये येणारं वारंवार अपयश। आता हे प्रॉब्लेम्स होण्याची दुसरी कारणं आहेत, पण ज्या वेळेला हे निसर्गाचं संरक्षण योग्य प्रकारे काम करत नाही तेव्हा आपल्याला हे प्रॉब्लेम्स दिसून येतात आणि ते फेस करावे लागतात।
अशा वेळेला हे निसर्गाचं संरक्षण कमकुवत होतं। पण यामध्ये एक गोष्ट आहे की याला इलाज आहे। आपण या अशा केसेसमध्ये हाच प्रॉब्लेम आहे हे नक्की करू शकतो, काही आपण तपासण्या करू शकतो की ज्याने आपण त्याची खातरजमा करतो, आणि जर हा हे इम्युनॉलॉजिकल कारण असेल तर त्याची विशेष ट्रीटमेंटही आम्ही आमच्या सेंटरमध्ये करतो। या सर्व बाबींविषयी आम्ही आमच्या येणाऱ्या 9 व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रोग्राममध्ये किंवा या उपक्रमामध्ये आम्हाला तुमच्या सर्वांचाही सहभाग हवा आहे। एखादं प्रेझेंटेशन नंतर जर काही प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाले तर तुम्ही ते आम्हाला जरूर कळवा। एखाद्या विषयाविषयी अधिक माहिती हवी असेल तर आम्हाला तुम्ही जरूर सांगा, किंवा एखादा नवीन विषय आम्ही हाताळावा असं तुम्हाला वाटत असेल तर तसं आम्हाला कळवा, मग आम्ही आमच्या प्रोग्राममध्ये कार्यक्रमामध्ये बदल करू जेणेकरून त्याचा सर्वांना फायदा होईल। याविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या केंद्राला डायरेक्ट संपर्क करू शकता। आमचा फोन नंबर आहे +91 9833201522 किंवा 1544। तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.icprm.in। तर चला एका आपण नवीन पर्वाला सुरुवात करूया। आमचा पुढच्या व्हिडिओचा विषय आहे गर्भावस्था आणि त्यातील महत्त्वाचे टप्पे। वारंवार होणारे गर्भपात, त्याचा निदान आणि त्याचा इलाज हे योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी गर्भाशयाच्या गर्भावस्थेच्या महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, जे आम्ही आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यासाठी लवकरच भेटूया। नमस्कार आणि धन्यवाद।